जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तु रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व, तर चला जाणून घेऊया। वैशाख शुद्ध तृतीय म्हणजेच अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। तसेच हा कधी न क्षय होणारा, कधी न नाश पावणारा असा हा मुहूर्त आहे। या दिवशी केलेले कोणतेही कार्य व कोणतेही केलेली खरेदी याच्यामध्ये तुमची उत्तराउत्तर प्रगती होते। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की वेल बिगिन इज ए हाफ डन। कुठल्याही कामाची सुरुवात जर तुम्ही योग्य केली तर ते काम तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त होतं। त्याचप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्याही कामाची जर तुम्ही सुरुवात केली त्यामध्ये तुम्हाला हमखास यश मिळतं। या दिवशी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही। या दिवशी तुम्ही कुठलेही शुभ कार्य तुम्ही करू शकता, तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता, तुम्ही वाहन खरेदी करू शकता, तुम्ही वास्तू प्रवेश करू शकता। प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल। मंडळी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही गुंजभर तरी सोनं विकत घ्या, कारण त्यामुळे तुमच्या घरामध्ये सोनं वाढणार। याचाच अर्थ म्हणजे सोनं घेण्याची तुमची ऐपत सतत होत जाणार। मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला खूपच महत्त्व आहे। ज्याला ताण लागले आहे त्याला तुम्ही पाणी द्या, ज्याला भूक लागली आहे त्याला तुम्ही अन्न द्या, जो वस्त्रहीन आहे त्याला तुम्ही वस्त्र दान करा। तसेच तुम्हाला जी एखादी आवडणारा जो पदार्थ आहे तो देखील दान करू शकता। तसेच तुम्ही त्यांना पैसे देखील देऊ शकता। म्हणजे ह्या दिवशी जे जे तुम्ही दान कराल त्यामुळे तुमच्या गाठीशी पुण्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा होणार आहे। मंडळी, अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। आपल्या पितरांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण का त्यांच्यामुळे आपल्याला मनुष्य देह मिळालेला असतो। त्यामुळे पाण्याने भरलेला उदक कुंभ हा दान करायचा। आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही वस्त्रदान करू शकता, तुम्ही धनदान करू शकता। अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त दान करताय तेवढं तुम्ही करू शकता। या दिवशी शेतकरी नांगरणीला सुरुवात करतात, नांगराची पूजा करतात, बी पेरायला सुरुवात करतात, कारण का या दिवशी पीक पेरल्याने दामदुपटीने पीक येतं। तसेच रोगराईला कीटाणू होत नाही असे शेतकरी बांधवांचा समज आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही वास्तू प्रवेश करू शकता, पण त्या दिवशी मंगळवार आणि रविवार हा दिवस नसावा। मंडळी, अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दान करावं आणि आपल्या पुण्य गाठीशी जमा करावं हा अक्षय तृतीयेचा एक हा एक संदेश आहे। मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा वास्तू रस्ते यूट्यूब चॅनल हा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यासाठी नेहमी वेळोवेळी छान छान टिप्स आणि महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासमोर रोज आणण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे तुमचं प्रोत्साहन हे आमच्यासाठी केव्हाही ही चांगलं आहे। तूर्तता आज इथे सांगतो। धन्यवाद। जय गणेश।